एकदम खेड़े। नमस्कार नमस्कार, पितृपक्षातील आमोशा स्पेशलमध्ये तुम्ही माझे पितृ आमोशा कशी करावी, चतुर्दशी व पितृ आमोशाला कोणाचे श्राद्ध असते हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल, जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, पितृ आमोशाला काय करावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पितृपक्षातील आमोशा म्हणजे सर्वपित्री आमोशा यावर्षी 2022 25 सप्टेंबरला आलेली आहे। यालाच महालय किंवा सर्वपित्री आमोशा असेही म्हणतात। असे मानले जाते की या दिवशी आपले पूर्वज देवलोकात परत जातात, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व शास्त्रात विशेष मानले गेलेले आहे। अशी समजूत आहे की इतर कोणत्याही कारणामुळे तिथीनुसार तुम्ही श्राद्ध विधी करू शकला नाही, तर या तिथीला तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध तुम्ही करू शकता। तसेच काही कारणास्तव सर्वपित्री अमोशालाही श्राद्ध विधी तुम्ही करू शकला नाही, तर या दिवशी दान करून काही उपाय केल्याने तुम्हाला समाधान मिळेल। तर यावेळी आपण काय करावे ते आता आपण पहिल्यांदा पाहूया। तर सर्वपित्री आमोशा ही 2022 आलेली आहे। ही 25 सप्टेंबर रोजी 3:11 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबरला 3:22 आहे। म्हणजेच 25 सप्टेंबर सूर्योदयाच्या तिथीनुसार आपण 25 सप्टेंबरलाच सर्वपित्री आमोशा आपण करणार आहे। तर या दिवशी आपण काय करावे ते पहिल्यांदा आता आपण बघूया। पितृ आमोशाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून अन्नपाणी ग्रहण करण्यापूर्वी पितरांना आपण आगारी टाकून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा आपण दिवा लावायचा आहे व तिथे पाण्याने भरलेले भांडे ठेवायचे आहे। सर्वपितृ आमोशाला सकाळी सर्वप्रथम आपण पितृतर्पण करायचे आहे। ते तर्पण झाल्यानंतर आपण गाईला हिरवा चारा किंवा गवत, हिरवे गवत आपण गाईला खायला द्यायचे आहे। गाईला हिरवे गवत दिल्याने पितरांनाही त्याचे समाधान मिळते। पितृ आमोशाला संध्याकाळी पितरांसाठी तेलाचा 4 मुखी दिवा आपण दक्षिण दिशेला ठेवायचा आहे, कारण दक्षिण दिशा ही पितरांसाठी ही दिशा मानली गेलेली आहे। देवलोक सोडताना हा दिवा पितरांचा मार्ग उजळून टाकतो अशी ही श्रद्धा आहे। तर असे हे पितृ आमोशाला हे आपण करायचे आहे। पितृ आमोशाला आपण सर्व पूर्वजांचे आपण स्मरण करायचे आहे त्या दिवशी। आपण जर तुम्ही पितृपक्षात पूर्वजांना जर तर्पण व अर्पण केला तर तुम्हाला या पक्षात तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेल। तर पितृतर्पण करताना आपण काळे तीळ, फूल, दूध, कुश, गवत पाण्यात मिसळून त्याचा आपण तर्पण करायचा आहे। कुश वापरल्याने पितर आपल्यावर लवकर तृप्त होतात असेही मानले जाते। तसेच पितृ आमोशाच्या दिवशी आपण जल अर्पण करायचं आहे, त्यामुळे त्यांची आत्मा ही तृप्त होते व ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। पितृ आमोशाच्या दिवशी आपण पितरांसाठी अन्न ठेवायचे आहे, तर ते अन्न आपण पहिल्यांदा अन्न आपण हे गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना आपण हे अन्न द्यायचे आहे। तर हे अन्न दिल्यामुळे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते। तर हे आपण अन्न पितृ आमोशाच्या दिवशी 11:30 ते 2:30 या दरम्यान आपण हे ठेवायचे आहे। तर पितृ आमोशाला आपण काय करू नये ते आता आपण पाहूया। तर पितृ आमोशाला आपण कांदा, मांस, मद्य याचे सेवन किंवा आपण हे मुळीच खाऊ नये। आपण त्या दिवशी पितृ आमोशाच्या दिवशी वडीलधाऱ्या किंवा पूर्वजांचा अपमान होईल असे मुळीच वागायचं नाही। आपण असे जर वागले तर पितृदोष हा आपल्याला लागतो। तर या काळात तर पितृ आमोशाच्या दिवशी आपण शुभ कार्य कोणतंही करायचं नाही। त्या दिवशी आपण मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण असले कार्यक्रमाचं नियोजन मुळीच करायचं नाही। तर आमोशाच्या दिवशी नवीन कपड्यांची आपण खरेदीही मुळीच करायची नाही। तर असे हे पितृ आमोशाच्या दिवशी हे कामे मुळीच करायची नाहीत।
तर पितृ अमावस्येच्या दिवशी जर आपल्या कोणी आपल्या घरी कोण भिकारी किंवा गरीब माणूस काही जर मागायला आले त्याला रिकाम्या हाताने मुळीच पाठवायचं नाही. त्याला यथाशक्ती तुम्ही भोजन आणि काही गोड वस्तू दान कराव्यात. याने आपल्या जे वैवाहिक जीवनात आपला हा गोडवा राहतो. लग्न होत नसलेल्या मुलींसाठी हा चमत्कारी उपाय ह्या सर्वांनी हा करावा. तर पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही तामसिक वस्तूंचे सेवन करायचे नाही, म्हणजेच त्या दिवशी आपण कांदा आणि लसूण हे मुळीच खायचे नाहीत. अमावस्येच्या दिवशी कोणत्या प्रकारची नशाही त्या दिवशी मुळीच करायची नाही. या व्यतिरिक्त चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या तीन दिवशी आपण पवित्र राहणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी आपण कुणाशीही कटू बोलायचं नाही, म्हणजे आपण कुणाचा तिरस्कार करायचा नाही, कुणाचा अपमानही मुळीच करायचा नाही. तर असे हे नियम आपण सर्व पितृ अमावस्येला पाळायचे आहेत. तर असे हे नियम पाळण्याने आपल्यावर पितरांची कृपा राहते व ते आपल्यावर भरभरून आशीर्वाद देतात. तर असा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.